ओके व्हेरी गुड मॉर्निंग एवरीवन, आई होप यू आर डूइंग वेल. सर 3 तारखेला पेपर आले, सर 10 तारखेला पेपर आले, फर्स्ट शिफ्ट आहे, सेकंड शिफ्ट आहे, आयबीपीएस पीओ यावर्षी 100% काढायचं, एव्हरीथिंग विल बी आन्सर्ड हियर. सर स्ट्रॅटेजी सांगा, सर सिलॉजममध्ये प्रॉब्लेम आहे, पझल्स कोणते आले पाहिजे, कोणते पझल बसताय, सगळं आन्सर्स आपण फाइंड आउट करू आज. फक्त एकच काम तुमच्याकडे आहे, व्हिडिओ आणि ऑडिओ जर प्रॉपर असेल तर येस वडा, आणि जर तुमची इच्छा असेल तर सेशनला लाईक करा, बाकी सगळं माझ्यावर सोडून टाका. स्ट्रॅटेजी डिस्कस करू, पेपरचा पॅटर्न डिस्कस करू, विल डिस्कस न्यू पझल्स, विल डिस्कस सिलॉजिझम्स जे तुम्ही मला सेंड केले की सर ह्या क्वेश्चनमध्ये घ्या, तर विल डिस्कस दिस आउट. चलो थँक्यू अमोल, परफेक्ट. बाकी येस वैशाली स्टार्ट झालंय, ओके नितीन, ओके थँक्यू नितीन, ओके भूषण थँक्यू सो मच. चलो स्टार्ट करते जल्दी से. ओके बॅच वाईज जर म्हटलं तर मॉर्निंगची जी बॅच आहे फर्स्ट बॅच ते स्टुडंट्स आहेत आपल्यासोबत, सेकंड बॅचचे आहेत ज्यांचं फक्त इनइक्वालिटीज हा टॉपिक झाला होता, तरी म्हटलं यार त्या दोघांसाठी पण थोडंफार ठेवू की ह्या केसमध्ये आय बी पी एस पी ओमध्ये पेपर कसं असणार, तर म्हणून टायटलचं नाव दिलं आहे आय बी पी एस पी ओ प्री कम्प्लीट पेपर. कम्प्लीट पेपर मीन्स विल बी सॉल्विंग ईच अँड एव्हरी क्वेश्चन्स विच आर रिलेटेड युअर प्रिलिम्स फॉर आय बी पी एस पी ओ. ठीक आहे, मला फक्त सांगा तुमच्यापैकी 3 तारखेला किती जणांचा पेपर आहे, 3 तारखेला किती जणांचा पेपर आहे. ओके अर्षद सर थँक्यू, अर्षद सर इज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइंड, ऍक्च्युली चाइल्डहुड फ्रेंड. ओके भूषण काय, ओके चलेगा परफेक्ट. एकदा बोलून जा जाताना आपण एकदा वाटलंच ग्रुप कॉल करू ज्यांचा 3 तारखेला पेपर आहे, सो दॅट थोडीफार स्ट्रॅटेजी थोडी चेंज करावी लागली किंवा तुम्हाला वाटलं की सर थोडंफार स्टार्टिंगमध्ये पेपर सिनेरियो कसं असायला पाहिजे, तर बिंदास तुम्ही मला फोन करू शकता की सर 3 तारखेला पेपर आहे, आपण एकदा वाटलंच फोनवर बोलू, काही तुमचे क्वेरीज असतील, काही डाऊट्स असतील किंवा ह्या केसमध्ये थोडंफार मोटिवेशन म्हणता येईल जे मला काही आवडत नाही पण ठीक आहे, मोटिवेशन म्हणता येईल 100% आपण एकमेकांसोबत शेअर करू. ठीक आहे, माझा कधी आला, माझा पेपर आला आहे 10 तारखेला 8 वाजता, आणि टचवूड माझा पेपर आयन डिजिटलला नाही आलाय, माझा अवताडीला सेंटर आलाय, तर ऑल द बेस्ट थँक्यू सो मच सर. तर अवताडीला सेंटर आलाय 100%. सर तुमची स्ट्रॅटेजी माझी स्ट्रॅटेजी कसं असणार आहे, विल डिस्कस दिस आउट. ठीक आहे चलो नितीचा म्हणण्याचा स्टार्ट करा, परफेक्ट विल स्टार्ट. बिफोर स्टार्टिंग ईच ऑफ एव्हरी क्वेश्चन विल बी हॅव्हिंग अ स्पेसिफिक टायमर. ठीक आहे, एव्हरी क्वेश्चन विल हॅव अ स्पेसिफिक टायमर, यू हॅव टू मेक शुअर यू कम्प्लीट दोज क्वेश्चन इन अ स्पेसिफिक टाईम. ठीक आहे चलो आपण भेटू, आपण सेटरवाले ना लास्टच्या दिवशी एकदा बोलणं 100% करू. ठीक आहे चलो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सर टायमर लावता येईल, सर टायमर लावा एक्झॅक्टली 90 सेकंड, सर टायमर लावा सर 90 सेकंड. चलो द फर्स्ट क्वेश्चन इज इन फ्रंट ऑफ यू, 90 सेकंड आर ऑन द क्लॉक, युअर टाइम स्टार्ट्स नाव. ठीक आहे अंकुश आपण डिस्कस करू 100%, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. अरे तुम्ही काय गेम खेळायचं नाही, पहिल्याच आन्सर सगळे 1-5 लिहून सांगा लगेच, आय वॉन्ट एव्हरी वन टू आन्सर दिस करेक्टली. येस एव्हरी वन, चलो फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ लास्ट 50 सेकंड एव्हरीवन. चलो सुरभी जी फर्स्ट वन, कॅन आय जॉईन युअर पेड क्लासेस, बिलकुल स्नेल यू कॅन जॉईन आवर पेड क्लासेस, द डिस्क्रिप्शन इज लिंक इन द डिस्क्रिप्शन इज गिव्हन बिलो. खाली नंबर दिलाय तुम्हाला स्नेहल, यू कॅन कॉन्टॅक्ट देअर फॉर पेड क्लासेस. ओके चलो इधर और सेकेंड फर्स्ट नन, परफेक्ट आ रहा है गाड़ी, जल्दी आ रहा है सर, टाइमर तो हो गया लास्ट 5 सेकंड्स, परफेक्ट मे बी. चलो ओके नहीं बिल्कुल, चलो शुरू करते, टाइमर इज बीन कंप्लीटेड. सबसे पहले इनइक्वालिटीज शुड टेक लेस देन 90 सेकंड्स टू सॉल्व, लेस देन 90 सेकंड्स हा पार्ट डोक्यामध्ये फिक्स करा. ठीक आहे आपली स्ट्रॅटेजी 100% म्हणजे आता स्ट्रॅटेजी किंवा कन्सेप्ट नाही सांगणार आहे, आपण 100% डायरेक्ट आन्सर बघू. ठीक आहे चलो एच इक्वल टू जी दिख रहा है क्या, नाही डायरेक्टली फॉल्स करतो, एच से जी ओपन गेट आहे या क्लोज गेट आहे,
एच से जी ओपन गेट है, क्लोज गेट है सर, सिंपल है। एच से के से जे, जे से एल, एल से एफ, एफ से जी, गाड़ी तो पहुंच रहा है सर। सिंबल कैसा चाहिए सर, एटलीस्ट वंस दिख रहा है क्या? नहीं, तो आई कैन से डायरेक्टली फॉल्स, सो आई कैन से दिस इज फॉल्स, दिस इज ऑल्सो फॉल्स। ओके, इफ आई से बोथ द कंडीशंस आर फॉल्स, माय वेरिएबल्स आर सेम, लेट्स ऐड देम। सो से एच ग्रेटर देन जी एंड आई कैन से एच इज इक्वल टू जी। इफ आई ऐड बोथ द वेरिएबल्स, इफ आई बोथ द सिंबल्स वेरिएबल्स लाइक दिस, एच ग्रेटर देन इक्वल टू जी, सर एच ग्रेटर देन इक्वल टू जी, गाड़ी पहुंच रहा है 100%। सर सिंबल कैसा चाहिए सर, कंटिन्यूस चाहिए, अवेलेबल 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 मध्ये इक्वल टू चालेल का? 100% चालणार आहे सर। तो आई कैन डायरेक्टली से फॉर क्वेश्चन नंबर वन, आंसर ऑन दिस नोट विल बी डायरेक्टली ईदर ऑर। आगे बढ़ेंगे फिर, चलो यू से आर जाना है अपने को। सर यू से आर जाना है, यू पासून कुठेतरी जाऊ शकता का तुम्ही? नहीं जा सकते सर, तो डायरेक्टली आंसर क्या हो गया, फॉल्स। सर टी पासून पी, टी टू एस, एस टू आर, आर टू पी, गाड़ी पोचरा, डायरेक्टली आंसर इज ट्रू। सो फॉर दिस आई कैन से सेकंड फॉल्स। चलो इधर तक क्लियर है, परफेक्ट। चलो लास्ट देखते हैं, थर्ड फोर्थ फिफ्थ बाकी है। जेड से यू जाना है, जेड पासून डब्ल्यू जाता येईल? नाही, अजून कुठे जेड दिसतोय? नाही, तो आंसर क्या हो गया, फॉल्स, खत्म करतो, आगे जाऊ मत। वैभव सर टी टू डब्ल्यू का डब्ल्यू टू टी? ओके सर, टी पासून डब्ल्यू, चलो टी से डब्ल्यू जाना है, टी से यू, यू से वी, वी से डब्ल्यू, गाडी पोहोच रहा है सर, सिम्बॉल ऍटलीस्ट वन्स पाहिजे, हा इथे स्टार्टिंग मध्ये दिसतोय, तर डायरेक्टली आंसर इज ट्रू। सो आय कॅन से सेकंड फॉलोज इज द अगेन करेक्ट वन। आगे बढ़ते, जल्दी स्पीड बढ़ाओ। पी से के जाना है, पी से के जाना है, मी ओपन गेट क्लोज गेट चेक करणार नाही हा केस मध्ये, रीजन आहे का, जर मी इथे वाचतानाच बघतोय की के पर्यंत पोहोचायला मला एल थ्रू जावं लागणार आहे, तर एक सिंपल स्ट्रॅटेजी ट्राय करू, पी टू ओ, ओ टू एम, एम इधर भी दिया है, एम टू एल, एल टू के, गाडी पोहोच रहा है सर, पी टू ओ, ओ टू एम, एम टू एल, एल टू के, तो आई कैन से वर्सेस ट्रू। ठीक है, अभी या केस मध्ये जर तुम्हाला म्हटलं कि यार नेक्स्ट केस मध्ये तुम्हाला एन पासून ओ कडे जायचं, सिंपल लॉजिक है ना, एन पासून जर मी एम कडे गेलो तर एम से ओ जा सकते क्या सर? नहीं जा सकते सर, तो आई कैन डे डायरेक्टली आंसर इज फॉल्स, इन दिस केस आंसर इज फर्स्ट फॉल्स। नेक्स्ट चेक कर सकते, बी से ई से बी के तरफ, ई पासून बी, अरे सिंपल लॉजिक यार, जर मला बी कडे जायचं असेल तर हा सिम्बॉल तर चालणार नाही, मला हा सिम्बॉल लागणार आहे ग्रेटर दॅन इक्वल टू, ते ओपन गेट जरी असेल, ते गाडी जरी पोहोचली तरी काय फायदा नाही, तो आय कॅन डायरेक्टली से आन्सर इज फॉल्स। ठीक आहे, लास्ट सी से ई जाणं आहे, ई तर कोई वेरिएबल जाई नाही सकता कारण की कंडिशन असते, तर डायरेक्टली आन्सर इज फॉल्स, आय कॅन डायरेक्टली से आन्सर इज नाइदर नॉर ऑर नन फॉलोस, खतम, फिनिश, डन। ऐसे क्वेश्चन को अप्रोच करना चाहिए, ऑलवेज रिमेंबर दिस, इनइक्वालिटीज शुड बी डन ओरली, यू शुड नॉट यूज पेन पेंसिल एनीथिंग, ऑलवेज रिमेंबर दिस पार्ट, इधर ऑर, नाइदर नॉर, ह्या कंडीशन्स एग्जाम मध्ये इंपॉर्टंट आहे, ऑल करेक्ट आले, व्हेरी गुड, 5 out of 5, बस सिलॉजिझम, इनइक्वालिटीज, कोडिंग डिकोडिंग, डायरेक्शन्सेस, चार ओ 20 marks 15 रेंज मध्ये असणार आहे, 15 to 16 रेंज मध्ये, हे 15 फिक्स झाले, 6 to 7 minutes उरलेले 13 minutes, 3 पझल बसले, 30 attempts झाले, डन अँड डस्टेड, पिछली बार कट ऑफ था 59-50%, तो यही मार रहे लॉजिकल रिजनिंग में, तो ॲटिट्यूड ठेव। ठीक आहे, एक क्वेश्चन ह्याच्यात त्यांनी ॲड नाही केलं, मला एक क्वेश्चन ॲड करायचं आहे, 1 minute थांब। आंसर बताओ, ओरली होता है, रोहित चव्हाण 50 seconds each, 50 seconds each नहीं लगाया पाजे, ठीक है, 50 seconds मिनिमम 2 questions लगाया पाजे विथ करेक्शन। तो सागर का बोल रहा है नाइदर नॉर, बाकी क्या बोल रहे हैं, ओनली वन, ओनली वन वाले सुर भी एक बार चेक करो,
फॉल्स आर एग्रीड, ठीक है. अभी एक सिंपल लॉजिक, ए पासून डी पर्यंत गाडी पोहोचते का? नाही. ए पासून सी पोहोचते पण हा सिंबॉल कसा पाहिजे? ऍटलीस्ट दिसतोय का? नाही. तो आई कॅन डायरेक्टली से आन्सर इज फॉल्स इन बोथ द केसेस. आन्सर इज नाइदर नॉर इन द बोथ द केसेस. आन्सर इज नाइदर नॉर. सर एक अजून क्वेश्चन ह्याच्यावर बनू शकतो, तो क्वेश्चन तुम्ही सांगा मला. इसका बताना आंसर क्या लगता है? 480 पिक्सल वर करा. ज्यांना ज्यांना थोडंफार विजिबिलिटीचा इश्यू येतोय मला वाटतं 480 पिक्सल करा 100%. इधर और वाल्यांनी जीव द्या, काहीच विचार करू नका. हा नाही वरचा. बस बस खतम है. इनइक्वालिटीज आ गया अभी, कुछ टेंशन लेने की जरूरत ही नहीं. सीधा एग्जाम में भी दिया इनइक्वालिटीज, खत्म है, जीत गए. आई कैन डायरेक्टली से इट इज इधर और. सर सेकेंड मन ओके ठीक है भूषण. ओके अभी सिंपल लॉजिक है ना सर. ए टू डी मध्ये रिलेशन नाही आहे, डी टू ए मध्ये पण रिलेशन आहे. देर इज नो रिलेशन बिटवीन दी वेरिएबल, ठीक आहे. कन्क्लुजन्स आर इंडिव्हिज्युअली फॉल्स. दिस इज फॉल्स. ऍट द सेम टाइम आय कॅन से दिस इज ऑल्सो फॉल्स. वेरिएबल्स आर सेम, कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली फॉल्स. ऑन दिस नोट इट शुड हॅव थ्री सिम्बॉल्स विथ रिस्पेक्ट टू एनी वन वेरिएबल. ए ग्रेटर दिख रहा है सर, इधर भी ग्रेटर है पर ए की साइन चेंज हुई ना, क्योंकि ए की पोजीशन चेंज हुई. तो ए इज लेस, एट द सेम टाइम ए इज ग्रेटर. तो इट हैज थ्री वेरिएबल, ग्रेटर लेस एंड इक्वल. तो आई कैन डायरेक्टली से दिस इज इधर और. इट इज कॉल्ड एज नॉन रिलेटिव इधर और, पर एग्जाम में रहने वाला नहीं है. तो बेसिकली फक्त इधर और एग्जाम साठी लक्षात राहू द्या. हा जर क्वेश्चन तुमच्याकडनं बरोबर आता तुमची लेवल खूप चांगली आहे. पार्ट क्लियर इथपर्यंत? ओके अंकुश, चलो नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करते जल्दी से. मी म्हटलं तर थोडं सिलॉजम वगैरे ठेवा, यांनी ठेवले का सिलॉजम वगैरे? एकदा बघू, सिलॉजम भी आहे. चलो सिलॉजिझम इज द नेक्स्ट पार्ट. चलो सर टाइम लावता येईल 30 सेकंड्स? येस सर 30 सेकंड्स ऑन द क्लॉक. 30 सेकंड्स पण खूप झाले. ओके बोला क्या एक बार चेक करते हैं. ऑल टोमेटोज आर मिल्क, ऑल टोमेटोज आर मिल्क. ओनली फ्यू मिल्क इज प्योर, ओनली फ्यू मिल्क इज प्योर. ऑल कॉफी आर मिल्क. ओके आई कैन से all coffee or milk. चल आगे क्या बोला है? few coffee are pure, few coffee are pure. common दिख रहा है क्या? नहीं दिख रहा है ना. तो I can directly say answer is false. second वाला 2 मिनिट साइड को रख दो फिलहाल, ठीक है. अंकिता मी सांगतो 100% की टाइम किती लागायला पाहिजे. आणि आय गेस वरती पण कोणाचा मेसेज होता, तो एक मेसेज रीड काय सरळ, मी 100% सांगतो. ऑल प्युअर बिंग मिल्क इज अ पॉसिबिलिटी. सर ओनली फ्यू मिल्क प्युअर आहे, काय करताय तुम्ही? ऐसा आहे ना. ओके चल, ऑल प्युअर इज मिल्क इज अ पॉसिबिलिटी. सगळा सगळा प्युअर हा मिल्क मध्ये जाऊ शकतो का? एग्री जा सकता है सर. इफ आय ड्रॉ दिस एज होल मिल्क and this is pure and this part of milk will never go in pure.
आई कैन से दिस इज अ पॉसिबिलिटी केस, सो आई कैन से दिस इज ट्रू. ये क्वेश्चन एक्सपेक्टेड है एग्जाम में. ऑल प्योर बींग मिल्क इज अ पॉसिबिलिटी, सगळा सगळा प्योर हा मिल्क मध्ये जाऊ शकतो. इथपर्यंत पार्ट क्लियर आहे. अभी सर सेकंड केस पे डिबेट होगी अपनी, इसको दो मिनट साइड को रख दो, छोड़ दो साइड. क्या बोला है? ओनली कॉफी इज टोमैटो, ओनली कॉफी इज टोमैटो. अभी एक सिंपल सिंपल आंसर दिया. ओनलीचा अर्थ काय झाला? लास्ट बेंचेस लैंग्वेज मध्ये, लास्ट बेंचेस लैंग्वेज मध्ये ओनलीचा अर्थ काय झाला? जर मी तुम्हाला म्हटलंय ओनली ए इज बी, इफ आय से ओनली ए इज बी, दैट मीन्स बी शुड बी रिलेटेड टू ओनली ए. बीला एवढा भयंकर इगो आहे, एवढा भयंकर इगो की बी फक्त आणि फक्त कोणासोबत जाणार आहे? ए सोबत. इथपर्यंत क्लिअर आहे, ठीक आहे. अभी एक सिंपल आन्सर, अगर मैं बोलू की त्यांनी म्हटलंय टोमॅटो जो आहे तो फक्त कॉफी सोबत येईल का? आता एक सिंपल, एक शांत डोक्याने एकच आन्सर द्या मला, शांत डोक्याने एक आन्सर. जर मी तुम्हाला म्हटलं की टोमॅटो आणि कॉफी ह्यांच्या दोघांमध्ये, या दोघांमध्ये मिल्क हा कॉमन आहे. जर मी तुम्हाला म्हटलं कॉफी आणि टोमॅटोमध्ये ऑलची कंडिशन आहे आणि त्यांचा जो कॉमन पार्ट आहे मिल्कचा, ठीक आहे. आता समजा ह्याची पॉसिबल डायग्राम ड्रॉ केली आपण, समजा पॉसिबल डायग्राम ड्रॉ केली विथ सेज टोमॅटो रिलेटेड टू कॉफी. माझ्याकडनं स्टेटमेंट कुठे रॉंग होती का एकदा बघा, स्टेटमेंट कुठे रॉंग होती का? ठीक आहे, दिस इज टोमॅटोला आपल्याला कशामध्ये बसवायचं? कॉफीमध्ये. से दिस इज कॉफी, दिस इज टोमॅटो अँड दिस इज मिल्क, ठीक आहे. आता इथे माझ्याकडे स्टेटमेंट कुठे रॉंग झाली का बघा. आय ॲडमिट दिस इज अ पॉसिबल केस, बट दे हॅव आस्ट अस पॉसिबिलिटी एज वेल ना. आय ॲडमिट ऑन दिस पार्ट. अभी सिंपल देखो, ऑल टोमॅटो ऑर मिल्क, सगळे सगळे टोमॅटो कशामध्ये आले? मिल्कमध्ये. अभी कोई बोलेगा सर ये तो टोमॅटो का पार्ट सिर्फ कॉफी के साथ जाना चाहिए. अरे सिंपल पार्ट बोलतो, देखो समजा हा माझा फ्लॅट आहे, ठीक आहे. माझा फ्लॅट माझ्या अपार्टमेंटमध्ये आहे आणि माझी अपार्टमेंट माझ्या कॉलनीमध्ये आहे, तर माझा फ्लॅट जो आहे तो फक्त अपार्टमेंटमध्ये आहे, ॲग्री करतो मी. पण माझा अपार्टमेंट इनडायरेक्टली सगळ्या कॉलनीमध्ये आल्यामुळे फ्लॅट पण कॉलनीमध्येच येणार आहे. का? कारण की ऑलची कंडिशन सॅटिस्फाय होती, ठीक आहे. तर या केसमध्ये टोमॅटो जो आहे तो सगळा मिल्कमध्ये आला, ॲग्रीड. त्यानंतर त्यांनी म्हटलंय ओनली फ्यू मिल्क इज प्युअर, ती कंडिशन बसून जाईल. त्यानंतर त्यांनी म्हटलंय ऑल कॉफी ऑर मिल्क, सगळे सगळे कॉफी कसे पाहिजे? मिल्क. आणि इथे तर झाली प्युअरची कंडिशन. तर माझ्याकडनं स्टेटमेंट 100% सॅटिस्फाय होती. इफ आय सॅटिस्फाय ऑल दी कंडिशन या केसमध्ये, सो आय कॅन से सेकंड इज ट्रू. इफ सेकंड इज ट्रू, थर्ड इज ट्रू, आय कॅन डायरेक्टली से ऑप्शन इज सी. परफेक्ट. आय गेस वेबूचंच वाचलं मी, बाकीच्यांचं वाचलं नाही. सर ऑल मिल्क बिंग प्युअर इज अ पॉसिबिलिटी सांगा. काहीच नाही, सिंपल लास्ट बेंचेस लॉग. ये जो शेडेड रिजन आहे, हा शेडेड रिजन जो आहे संदीप, हा कधीच प्युअरमध्ये जाणार नाही. पण हा जो प्युअर आहे हा शेडेड रिजनमध्ये जाऊ शकतो. फक्त हे पार्ट लक्षात राहू दे. भूषण सिंपल लॉजिक आहे, इसको दो मिनिट साइड को रख. पड ऐसा ओनली कॉफी इज टोमॅटो, डायग्राम कैसा बनेगा? ऑल टोमॅटो इज ओनली कॉफी. ही डायग्राम पॉसिबल केसमध्ये बनून ट्राय कर, जिथे स्टेटमेंट कधीच रॉंग होणार नाही. जर स्टेटमेंट कधीच रॉंग होणार नाही तर या केसमध्ये दिस पॉसिबल केस विल बी ट्रू. खाता एक्झाम्पल वर येस सर, पण टोमॅटोचा रिलेशन पॉसिबल केसमध्ये मिल्क सोबतच जाईल ना. एक्झॅक्टली मृणाली, मी आन्सर त्यासाठीच हा एक्झाम्पल दिला. फ्लॅट हा फक्त अपार्टमेंटमध्येच पाहिजे, ॲग्री करतो. पण हा अपार्टमेंट ॲक्च्युली हा सगळ्या कॉलनीमध्ये येल्यामुळे फ्लॅटची कंडिशन जी आहे ती 101% कॉलनीमध्ये येते. आता हा जो आन्सर आहे हा कोणत्या तरी मॉक टेस्टमध्ये काय जणांना डिफिकल्ट गेला होता किंवा वेगळा आन्सर होता. फ्रॉम दिस नोट आन्सर इज सेकंड अँड थर्ड फॉलोज, हे 100% फिक्स आहे. हे पार्ट डोक्यामध्ये ठेवा की कंडिशनमध्ये बसवताना तुमच्याकडनं स्टेटमेंट रॉंग नाही झाली पाहिजे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आय होप इथपर्यंत पार्ट क्लिअर आहे. प्लस इथनं एक पार्ट लक्षात राहू द्या की कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सर सेकंड पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी ट्रू येते, पॉसिबिलिटी फॉल्स येईल ना? पॉसिबिलिटी ट्रू येते नाही ना? टोमॅटोचा रिलेशन जर मी असं वाचला, आय गेस कोण विचारतंय, ठीक आहे, असं वाचला मी ओनली कॉफी इज टोमॅटो, तर टोमॅटो का रिलेशन का कॉफी के साथ आहे? फॉल्स आहे ना. पॉसिबिलिटी ट्रू आएगा, कंडिशन विल बी फॉल्स. जर फक्त असं विचारलं असतं ओनली कॉफी इज टोमॅटो अगर बोला होता तर डायरेक्टली आन्सर फॉल्स था. डायरेक्टली काय विचार करायची गरज नव्हती, आन्सर वुड हॅव बीन डायरेक्टली फॉल्स बिकॉज देर इज नो रिलेशन बिटवीन कॉफी आणि टोमॅटो. पार्ट क्लिअर इथपर्यंत. चल और बघा लास्ट बेंचर लँग्वेज बारे हो, बिलकुल लास्ट बेंचर आहोत तर ते मला वाटतं 100%. सो संदीप का बोलणार सर फर्स्ट कन्फ्युजन फॉल्स का झालं? सिंपल आहे, फर्स्ट कंडिशन फॉल्स कसं, फ्यूचा अर्थ काय झाला?
फ्यू वाले सिनोनिम सांगा, फ्यू, अजून काय काय वर्ड यूज करतो आपण, समला, फ्यू चा अर्थ झाला कॉमन, कॉफी और प्योर पे क्या कॉमन दिख रहा है तेरे को, कुछ भी कॉमन नहीं, तो डायरेक्टली आंसर क्या हो गया, फॉल्स, खत्म, डन, ठीक है। हा पार्ट डोक्यात फिक्स ठेवा, ज्यांना फार वाटतं की सर थोडाफार डाऊट वगैरे आहे, कोई टेंशन की बात नाही आहे, इतना एक्सपेक्टेड आपको नाही आहे, फक्त मला वाटतं की आपल्या मुलांची तेवढी लेवल झाली पाहिजे, ठीक आहे। चलो बाकी वाले, सम, मेनी, ऑलमोस्ट, ऍट लीस्ट, या सगळ्यांचा अर्थ काय झाला, सम, ये वाला पार्ट याद रखो, नाम खरा मत करो भारत के, ठीक है। चलो नेक्स्ट क्वेश्चन लेते, सिलॉक पे डिबेट हो रहा है तो सिलॉक और डाला है क्या सर ने, अपन चेक करू। चलो सर टाइमर लाओ बर लगेच, 15 सेकंड सर, 15, आपले मुले हुशार है सर, 15 सेकंड, चलो 15 सेकंड ऑन द क्लॉक, चलो बोला क्या है, ओनली इफ यू कैस्केट आर गैस्केट, ओके, सम बास्केट आर कैस्केट, ओके, फिर बोला है नो बास्केट और कैस्केट, अरे बहुत भारी प्रॉब्लम है ये, बहुत भारी, इसको तो और हाईलाइट करेंगे अपन, ऐसा प्रॉब्लम दिया है, ओके, मला एक सिंपल उत्तर द्या, जर मी तुम्हाला म्हटलं की सर हा वाला जो रीजन आहे दिस पार्ट, हा पार्ट बास्केटचा कधी कॅस्केटमध्ये जाईल का, हा पार्ट जो बीचा आहे जो जी सोबत कॉमन आहे, किंवा हा जीचा पार्ट, दिस पार्ट ऑफ जी, हा कधी कॅस्केटमध्ये जाईल का, इजी आहे बिलकुल सर, तुम्ही हुशार आहे म्हणून इजी आहे, आमच्यासारख्यांना डिफिकल्ट आहे, ये देखो ये वाला पार्ट, हा पार्ट जो जीचा आहे हा कधीच बीमध्ये जाणार नाही, हा पार्ट जो बीचा आहे हा कधी सीमध्ये जाणार नाही, ठीक आहे। आपको पूछा क्या है, ऑल गॅस्केट कॅन नेवर बी कॅस्केट, सगळे सगळे गॅस्केट, सगळं सगळं जीचा पार्ट हा सी मध्ये जाईल का, मला सांगा, सगळं सगळं सीचं जीचा पार्ट, जीचा पार्ट जर मला सी मध्ये बसवायचं म्हटलं तर हा वाला पार्ट त्याला जाऊ देणार आहे का, नाही जाऊ देणार आहे सर, तर ह्या केसमध्ये कॅन नेवर बी बोलाय, ठीक आहे। एक सिंपल लास्ट लँग्वेज लँग्वेजमध्ये मला सांगा, कॅन नेवर बी ही पॉसिबिलिटी आहे का कंडिशन, कॅन नेवर बी पॉसिबिलिटी आहे का कंडिशन आहे, जल्दी बोलो जल्दी से, कैन नेवर बी पॉसिबिलिटी, एक कंडीशन, परफेक्ट मृणाली, वेरी गुड मुजीब, ये ऋषि एमबीसीडी वाले याद रख, कैन बी इज ए पॉसिबिलिटी, कैन नेवर बी इज अ कंडीशन, काय नाव खराब करता है यार तुम्ही, नाम खराब मत करो, हो ना, कंडिशन आहे पॉसिबिलिटी नाही,
कोणीही असू द्या, एस एस सी स्टुडंट, नॉन एस एस सी स्टुडंट, काळजी दोघांची आहे आम्हाला. एक्झाममध्ये असं करून येऊ नका, पाटलेर इथपर्यंत. या केसमध्ये कॅन बी म्हटलंय सर, कॅन बी पॉसिबिलिटी अग्री करतो, कॅन नेव्हर बी येते, कॅन नेव्हर बी, ठीक आहे, इट इज कंडिशन. तो उनको बोलना है सर ऑल बास्केट कैन नेवर बी कैच, सगे सगे बास्केट कैच में जाना नहीं, हा वाला पार्ट तेला जाऊ देना नहीं सर. एग्री, आंसर इज आंसर. इसको एक लेवल एक्सटेंड करता हूं, जर मैं ऐसे विचार लो सर, ऑल जी कैन नेवर बी सी इज ए पॉसिबिलिटी. आंसर बोलो जल्दी क्या आएगा, ये फर्स्ट सेकंड हो गया ना, ये थर्ड, थर्ड का आंसर बोलो जल्दी. चलो क्या आंसर आएगा, परफेक्ट झाले हुशार. इफ अ कंडीशन इज ऑलरेडी ट्रू स्टिल इट्स पॉसिबिलिटी इज बीन आस्क्ड, आंसर डायरेक्टली विल बी फॉल्स, डन एंड डस्टेड. एमबीए सीईटी दिस इयर सच क्वेश्चन वेर एक्सपेक्टेड एंड वेर आस्क्ड इन एग्जाम सच एज आफ्टर 2020. That is your 2021 CET. ठीक है, चलो बैंकिंग वाले इधर तक ठीक है, CET वाले ये वाला पार्ट याद रखो. नेक्स्ट, ऑल जी कैन बी बी, सबका सब जी वाला पार्ट, ये बी में. अगर सबका सब जी वाला पार्ट आप बोल रहे हो बी में, तर हा वाला पार्ट त्याला जाऊ देणार आहे का, नाही जाऊ देणार आहे ना. तर या केस मध्ये ऑल गॅसकेट बीइंग बास्केट इज अ पॉसिबिलिटी. सगळा सगळा गॅसकेट जर बास्केट मध्ये गेला तर त्याला हा वाला जो रिजन आहे जो सी सोबत कॉमन आहे तो त्याला जाऊ देणार आहे का, नाही जाऊ देणार आहे सर. तर या केस मध्ये आंसर विल बी फॉल्स. तो फिर सर आंसर क्या हो गया, सर आंसर इज ट्रू. सर पॉसिबिलिटी ट्रू आली पाहिजे ना सर, अजिंक्य म्हणते सर पॉसिबिलिटी ट्रू आली कैसी आएगी यार, ट्रू कंडीशन पहले से ट्रू है तो पॉसिबिलिटी क्या हो गई अपनी फॉल्स. अजिंक्य तो पार्ट लक्षात, डन एंड डस्टेड. ओके, योगेश जी भेटायचं आहे मला, योगेश चा पेपर आहे 3 तारखेला आहे ना योगेश, 100% आपण भेटू. मला त्याच्या दोनदा वाटलंय पण भेटता नाही आलं, पण योगेश नक्की यावेळेस आपण पेपर झाल्यानंतर नक्की भेटू, मी तुला फोन करतो. ठीक आहे, चल आय सपोज दिस पार्ट इज क्लिअर, आय कॅन से ऑप्शन इज सी, आय कॅन से फर्स्ट कन्क्लुजन इज ट्रू. चलो एक क्वेश्चन ले लेते यार, बहुत टाइम हो गया क्वेश्चन सॉल्व नहीं किया आपने. चलो एक ले लो भले, पहले सर टाइमर लाओ बरं 2 मिनिटाचा. एक पझल लेते, स्लो जम बहुत असा डोक्यावर चढतो आहे स्लो जम. ओनली फ्यू सांगा, नक्की सांगतो प्रशांत नेक्स्ट क्वेश्चनवर. हा सिलॉग हा पझल झाल्यानंतर घेऊ. चलो जल्दी लो सर, टायमर किती मिनिट का लागणार आहे, 2 मिनिट का टायमर, परफेक्ट टायमर आहे सर, चालू करू. अच्छा आता ऑन केले का, ओके. पूजाचा आन्सर आलाय, क्या बोलणार स्नेहल का, सर तुम्ही ते सीची कंडिशन नॉट केली जी सोबत असं का. स्नेहल वो एक ट्रिक आहे बेसिकली, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये मी नक्की सांगतो. चलो गुड मृणाली, चलो मृणालीचं झालंय परफेक्ट, व्हेरी गुड. वैष्णवी परफेक्ट, यार दिस गर्ल्स आर डुईंग व्हेरी गुड. ये साल फिक्स आहे इनका सिलेक्शन सर, ॲक्च्युली हुशार आहे मला वाटतं या केसमध्ये खरंच, कारण की जर टेलिग्राम सेशनवर पण आन्सर ना खूप लवकर येतं आणि ते फार जेन्युनली अभ्यास करतात, दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. चलो मोहिनी गागे, श्रीकांत, ऐश्वर्या, प्राजक्ता परफेक्ट, संकेत, योगेश बिडान परफेक्ट, योगेश बस डन अँड डस्टेड परफेक्ट यार. चला सॉल्व करू मग, क्या बोला, स्क्वेअर आहे सर्कल आहे, स्क्वेअर आहे सर, कलर तर एवढा भारी घेतला आहे असं लग संक्रांत का डुग्गा उडा रे आपण व्हायलेट कलर का. चलो सो आय कॅन से स्क्वेअर हो गया,
आगे क्या बोला, दोस्त सिटिंग एट द कॉर्नर ऑफ द टेबल फेस सेंटर, जो कॉर्नर फेस कर रहे हैं वो सेंटर को है। While those who face center are sitting at the edges facing away from the center, this is a way. ही रांगोळी ना एक्झाम मध्ये काढायची गरज नाही, काही आपल्यासारखे असेल किंवा माझ्यासारखे असेल ज्यांना ते लेफ्ट हँड लवकर कळत नसेल त्यांच्यासाठी मी ते डायग्राम काढतो, तसं एखादं डायरेक्शन द्या मोकळे व्हा, ठीक आहे, असं रांगोळी काढू काढत बसू नका। चलो फर्स्ट कंडिशन क्या बोला, एस इज नॉट एन इमिजिएट नेबर ऑफ बी, कुछ फायदा नहीं स्टार्ट करके, ए इज फेसिंग अवे फ्रॉम सेंटर, ओके समझो ए इज फेसिंग अवे फ्रॉम सेंटर, ए इधर आ गया। त्यानंतर म्हटलं या केसमध्ये अँड सिटिंग इमिजिएट राईट ऑफ एल, एल के इमिजिएट राईट काय, आगे बोलो पी इज फेसिंग द सेम डायरेक्शन, पी इज फेसिंग द सेम डायरेक्शन एज एल अँड इज नॉट सिटिंग नेक्स्ट टू आयदर ए ऑर एम, ओके बी एन सी आर इमिजिएट नेबर्स ऑफ पी, पी इज फेसिंग इन द सेम डायरेक्शन एज एल, ओके अभी पी इज फेसिंग इन द सेम डायरेक्शन एज एल एंड सी इज सिटिंग सेकेंड टू द राइट ऑफ एम, मैं बोल सकता हूँ क्या, If P is facing in the same direction as L, P is facing in the same direction as L, जरी म्हटलं तुम्हाला या केसमध्ये जर कंडिशन वाईज स्टार्ट करायचं म्हटलं तर मला सांगा L च्या अपोजिटला P येईल का, फक्त शांत डोक्याने उत्तर द्या, त्या लाईनचा अर्थ तुम्ही सांगा L च्या अपोजिट P येईल का, जल्दी बोल, इधर तक क्लियर है, रीजन तोच पार्ट, जर तुम्ही पीला इथे बसवलाय फेसिंग द डायरेक्शन और फेसिंग अपोजिट पार्ट तोच झाला, इधर तक पार्ट याद रखो। फिर क्या बोला आपको, बी एंड सी आर इमिजिएट नेबर्स ऑफ पी एंड सी इज सिटिंग सेकेंड टू द राइट ऑफ एम, जर मी सीला इथे बसवलं असतं तर सेकंड टू द राइट एम असा घेतला पाहिजे होता, तर बी इथे बस एम बसायला पाहिजे होता, इथे बी बसेल तर सी इथे बसणार नाही, अभी ये वाला पार्ट ना थोडा समजलो, तेवढी लेवल तुमची झाली, ठीक है, सी इधर आया, ये आया आपका बी आणि सेकंड टू द राइट ऑफ एम, सेकंड टू द राइट ऑफ एम इधर फिक्स है। लास्ट मध्ये काय म्हटलं होतं, एस इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ बी, एस इमिजिएट नेबर ने मतलब एस इधर आएगा, एक वेरिएबल ढूंढना है ढूंढो, नहीं ढूंढना है मत ढूंढो, एल एम एन एन हो गया, एल इज नॉट एन इमिजिएट नेबर, पी इज नॉट एन इमिजिएट नेबर, डायरेक्शन वेल इज नॉट सेटिंग ए और एम, नहीं ठीक है, पीची कंडीशन सैटिस्फाई झाली, बी कंडीशन एस इज नॉट इमिजिएट, बसला था येस बोल दो सर, डी है का, अच्छा डी है, चलो ओके डन, मला वाटतं इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसणार आहे सर, परफेक्ट परफेक्ट परफेक्ट, व्हेरी गुड, एन नाही आहे हो ना, आला ना एखाद्या एखाने लिहिलं ना मला लक्षात कळत होते की यार वो आन्सर उधर नाही आहे, आपण आम्ही सगळे सांगणार सर, सांगा मग, चलो एक ब्लड रिलेशन लेते सर, ब्लड रिलेशन है, आह दिसते का एकदा बघा बर, नको दूसरा घेऊ आपण, थांबा एक ब्लड रिलेशन घेऊ, ब्लड रिलेशन है का बघू, हाँ चल ब्लड रिलेशन इन फ्रंट ऑफ यू सर, ब्लड रिलेशन का पजल दिला डायरेक्टली त्यांनी ना, टाइमर लावा ऑन एन एवरेज 4 मिनट दिले तुम्हाला, चलो 4 मिनट्स ऑन दी क्लॉक, योर टाइम स्टार्ट्स नाउ। ऑफ कर एकदा, ओके थैंक यू प्रणव, प्रणव इज माय जूनियर एंड माय जिम पार्टनर, इट्स बीन लॉन्ग टाइम आई हैव मेट हिम, थैंक यू प्रणव फॉर दोज वर्ड्स। सर आपका ब्रेकफास्ट नहीं हुआ, नहीं आज ब्रेकफास्ट नहीं हुआ क्योंकि सर कल लेट सोए थे, कल लेट झोपले होते सर, वाजत बसले होते,
चलो जल्दी से ट्राई करो। ओके सुरभि, लास्ट 2 मिनट्स एवरीवन। ओके अंकिता, विल ट्राई टू सॉल्व दिस प्रॉब्लम एंड विल क्लियर योर डाउट। ऋतुजा, ज्ञानेश्वर, वेरी गुड। जिनका कंप्लीट हो गया। ओची नीस, ओची सिस्टर इन लॉ टी, ठीक है सॉल्व करता ना बघू। हस्बंड कोण येतोय? ओ सिस्टर इन लॉ टी, टीचा हस्बंड कोण येतोय? ओ जी सिस्टर इन लॉ टी आहे ना, सिट सेकंड टू द राइट ऑफ अवर हस्बंड। टीचा हस्बंड कोण एकदा सांगा बरं लगेच। स्टार्टिंग कशी करायची? ठीक आहे ट्राय करू, लास्ट 20 सेकंड्स। झाला टाइमर? ओके चलो बोला क्या, एक बार चेक करते। 8 फैमिली मेंबर सिटिंग ए सर्कुलर टेबल फेसिंग सेंटर। ओके वी हैव टू सॉल्व ऑन बोथ द वेज। सर्कल ब्लड रिलेशन। ओ इज वन ऑफ द सन ऑफ एस। एस चा वन ऑफ द सन कोण आहे? ओ। सिट्स एग्जैक्टली अपोजिट टू एस। सिंपल प्रॉब्लम है यार, क्या कर रहे हो? ओ इकड़े झाला है। आई कैन से एस इज हियर एंड इज एन इमीडिएट नेबर ऑफ हिज मदर। अभी एक तर एस वडील आले असते किंवा ह्या केस मध्ये फी क्या म्हणजे आई आली असती, पण त्यांनी म्हणायचंय कि ओ जो आहे तो ओ च्या अपोजिटला कोण बसला पाहिजे? एस। आणि एस हा इमिजिएट नेबर, ओ जो आहे त्याचा इमिजिएट नेबर त्याची आई पाहिजे। एस तर अपोजिट बसलाय म्हणजे एस विल बिकम फादर। इधर देखते कोण आएगा। ठीक है, ओज मदर कैन बी आयदर राइट साइड और लेफ्ट साइड, बोथ दी केसेस विल ट्राई टू फाइंड आउट। चलो, ओ सिस्टर आर एग्जैक्टली अपोजिट टू हर हस्बैंड पी and is an immediate neighbor of T. Okay, O sister R is exactly opposite to her husband P, is an immediate neighbor of T. ठीक है, ये बाद में बिठाएंगे, पहले ब्लड रिलेशन बिठा लेते। O's niece N is third to the left of her grandfather. भाई ग्रैंडफादर तो अपने पास है, third to the
लेफ्ट ऑफ अर ग्रैंड फादर म्हणजे एन इथे येणार आहे. ये वाला पार्ट जल्दी जल्दी हो गया ना. तो आय कॅन से एन इज हियर. अभी एन जर ओची नीस आहे तर ओची मदर त्याच्या बाजूला बसली पाहिजे. तो आय कॅन से ओज मदर इज हियर कारण की इमिजिएट नेबर पाहिजे होती. ओके चलो फिर देखते क्या बोला आगे. क्यू हु हैज नो चाइल्ड इज अ मेल मेंबर ऑफ फैमिली. ओके क्यू का तो बिठा सकते हैं त्याची जागा इथे बसवलं असतं क्यूला पण इथे फीमेल पाहिजे. याला एक अजून भाऊ किंवा बहीण किंवा ब्रदर इन लॉ किंवा नेफ्यू कोणी येऊ शकतं पुढे वाचू. ठीक आहे. ओ वाईल ओ एन एन आर दी ओनली मॅरिड कपल्स इन द फॅमिली. ओके वाईल ओ एन एन आर दी ओनली अनमॅरिड मेंबर्स ऑफ द फॅमिली. ओनली अनमॅरिड. आता प्रॉब्लेम काय सर त्या केसमध्ये तिथनं ते लाईट डिफेक्ट झाले तर मला फक्त मॅरिड दिसलं अनमॅरिड दिसलं. ठीक आहे. ओनली अनमॅरिड मेंबर्स इन द फॅमिली नो कपल सीट टुगेदर. ओके कपल सोबत बसलं चांगली गोष्ट आहे. ओ सिस्टर इन लॉ टी. ओची सिस्टर इन लॉ टी पाहिजे. जर ओची सिस्टर इन लॉ टी पाहिजे तर बट ऑब्वियस क्लिअर आहे की ओला 100% एक ब्रदर पाहिजे आणि त्याची सिस्टर इन लॉ कोण पाहिजे टी. अभी एक लाईन आठवा कोणता तरी मेल पर्सन होता कोणता तरी मेल दिला होता ना आपल्याला. क्यू हू हॅज नो चाइल्ड इज द मेल मेंबर ऑफ द फॅमिली. तो क्यू इधर आ गया. ठीक आहे. अभी व्हेरिएबल गिनो. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आठ व्हेरिएबल हो गए. एक व्हेरिएबल रह गया कौन सा है एम एन ओ. एमच राहील एम इयर हियर. सिंपल लास्ट बेंचेस लँग्वेज मध्ये ज्यांच्या ज्यांच्याकडनं ब्लड रिलेशन बसला आहे यू आर ऑन राईट ट्रॅक. ब्लड रिलेशन बसला असेल तर येस सांगा किंवा डॅबचा साईन द्या सर ब्लड रिलेशन 100% बसला तोपर्यंत आय विल ट्राय टू मॅनेज दिस कंडिशन. दॅट इज युअर व्हेरिएबल एम. एम इधर तक आ गया. ओ आर सिस्टर. ओ सिस्टर आर इज एक्झॅक्टली अपोजिट टू हर हजबंड. ठीक आहे. एक्झॅक्टली अपोजिट हजबंड म्हणजे हेच दोन जागा आहे की. ठीक आहे एक काम करू ना. जर ह्याच दोन जागा आहेत तर माझ्याकडे जागा तर नाही पॉसिबिलिटी ड्रॉ करायला. मी एक काम करतो. बसलाय परफेक्ट गुड. अभी एक काम करते ना रँडमली बघू. आर एक्झॅक्टली अपोजिट टू हजबंड अँड इमिजिएट नेबर ऑफ टी. अँड इमिजिएट नेबर ऑफ टी. समजा आरला मी इथे बसवलं आरच्या ऑपोजिट त्याचा हजबंड पाहिजे आणि तिचा इमिजिएट नेबर टी पाहिजे. ठीक आहे. ओ ची सिस्टर इन लॉ टी सेकंड टू द राईट ऑफ अर हजबंड. हजबंडच्या सेकंड राईटला पाहिजे. ओ ची सिस्टर इन लॉ टी सेकंड टू द राईट ऑफ अर हजबंड. हजबंडला जर मी इथे बसवलं तर सेकंड राईट नाही सेकंड लेफ्ट होणार ना. म्हणजे या केसमध्ये आर इथे नाही बसणार. आर इथे नाही बसणार तर आर इथे आला. पी कम्स हियर. आर का इमिजिएट नेबर टी आणि तिचा हजबंड कोण आहे क्यू. सेकंड टू द राईट ऑफ अर हजबंड. लास्ट लाईन एक राहिली नो कपल शूड सिट टुगेदर. विल मेक शुअर की कपल बरोबर बसले नाही. ओ त्यानंतर एम व्यूज फीमेल. त्यानंतर म्हटलंय आर. आर ओर टी मॅरिड कपल आहे का नाही. पी एस आणि क्यू मॅरिड कपल आहे का नाही. क्यूचं जेंडर मेल. पी मेल एंड फीमेल डन. खतम. राईट आहे सर. बिल्कुल सर तुमच्यामुळे जमलाय मला. चलो आय सपोज इथपर्यंत पार्ट क्लिअर आहे 100%. काय डाऊट असेल तर विचारू शकता. एनी वन एल्स हू हॅज अ डाऊट. जमला परफेक्ट. अपी आय बी पी एस पी ओ मे अगर अरेंजमेंट नाही पूछा बट दिस ब्लड रिलेशन विल बी आस्क्ड दॅट्स फॉर शुअर. अगर ब्लड रिलेशन नाही पूछा तो सर्क्युलर अरेंजमेंट विल बी आस्क्ड दॅट्स फॉर शुअर. तर म्हणून सरांनी काय केलं जे डी टी पी सर आहेत आपले यूपीएससी एक्सपिरियंट त्यांनी काय केलं या केसमध्ये त्यांनी दोन्ही मिक्स करून सेंड केलं. तर मला वाटतं की त्यांच्या तुमच्यासाठी जाणवून सेंड केलं की त्यांना वाटतंय की सर्क्युलर अरेंजमेंट पण बसली पाहिजे आणि ब्लड रिलेशन पण बसलं पाहिजे. ठीक आहे. चलो व्हेरी गुड व्हेरी गुड. भारी बदल होता. येस इस सेवर भारी करेगी. मला वैशालीचा मेसेज होता की सर तुम्ही ना रँकिंगवाले पझल घेत नाही. तर म्हटलं रँकिंगवाले पण टाकलेत की एकदा चेक करू. ठीक आहे. चलो सो स्टार्टिंग कशी करायची सांगा. सिंपल आहे प्रशांत. ओके कंडिशन से स्टार्ट कर. ओके ऑपोजिट मे एस बेटर. ओचा इमिजिएट नेबर त्याची आई पाहिजे. तर इथे दोन पॉसिबिलिटी आहेत. दोन मिनिटं साईडला ठेव. पहिले ब्लड रिलेशन बसून घे आणि मग ह्या कंडिशनपासून सुरुवात कर. एसच्या थर्ड राईटला त्याची ग्रँड डॉटर पाहिजे दॅट इज एन. बाय द वे एक ब्लड रिलेशनचा क्वेश्चन घेऊन टाकू. जर मी म्हटलं तुम्हाला हाऊ इज एक मिनिट रुक जाऊ.
आंट इज करेक्ट। चलो नेक्स्ट क्वेश्चन लेते। सर टाइमर लाओ बरा 3 मिनट का। यस सर। चलो 3 मिनट्स टाइमर ऑन द क्लॉक। लेट्स ट्राई दिस क्वेश्चन। ब्लड रिलेशन वाले पजल नहीं ना, ब्लड रिलेशन वाले क्वेश्चन देते तो हेमंत पजल और क्वेश्चन दोनों ऐड करते सो दैट दोनों काम हो जाए भूषण। चलो जल्दी से ट्राई करो। ऑडिबल मतलब नो वॉइस। अंकिता सिलोजिम 10 सेकंड पेक्षा जास्त वे दिला नहीं पाहिजे। मैक्सिमम टाइम फॉर एनी सिलोजिम क्वेश्चन इज 10 सेकंड्स विथ क्लिकिंग दी ऑप्शंस। चलो नितिन चा बसला है परफेक्ट। नितिन वेरी गुड। परफेक्ट परफेक्ट एवरीवन वेरी गुड। चलो बाकी वाले जल्दी ट्राई करो। लास्ट 20 सेकेंड्स एवरीवन। चलो डन 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 परफेक्ट वेरी गुड। चलो ट्राई करते क्या बोला त्यांनी म्हटलंय गाइस मध्ये एच एन जी वेर बॉर्न ऑन 12th ऑफ अ मंथ। ओके तो एच एन जी कैन बी एनीवेयर। नॉट मोर देन 3 पर्सन्स आर एल्डर देन जी। जी पेक्षा जी 3 लोक जी पेक्षा जास्त नको। ओके से जी सीट्स हियर 2 घेतले आपण ठीक आहे। ॲटलीस्ट 4 पर्सन्स आर यंगर दॅन एच। म्हणजे एच ह्या 2 जागेत येणार नाही म्हणजे एच साठी ही 1 जागा राहिली। त्यानंतर म्हटलंय ओनली 2 पर्सन्स सीट बिटवीन नाही त्यानंतर म्हटलंय ओनली 3 पर्सन्स आर यंगर दॅन जी बट एल्डर दॅन डी। ओके 3 पर्सन यंगर दॅन जी 1 2 3 इथे आलं डी ठीक आहे।
ती कंडिशन झाली. ही लाईन ना इम्पॉर्टंट आहे बरं का एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. हे पार्ट लक्षात राहू दे. ओनली टू पर्सन्स आर बॉन्ड बिटवीन डी आणि ए हु इज नॉट यंगेस्ट. म्हणजे ही पॉसिबिलिटी कुठेतरी रॉंग होऊ शकते, कारण की ए जर यंगेस्ट नाही तर ए सेकंड यंगेस्ट पाहिजे. पण ठीक आहे ट्राय करू. एक दोन इथे आलं ए. द नंबर ऑफ पर्सन यंगर दॅन ए अँड एल्डर दॅन सी आर सेम. इधर गेम हो गया. इधर तीन तीन आले ना. नाही बसणार. एक मिनटं थांबा थांबा कमेंटवाले रुक जाओ. लगेच सरांची मिस्टेक झाली. सर रुक जाओ अगर मैं जी को अब इधर ट्राई करूं ठीक है और एच को इधर लूं, क्योंकि यही दो ऑप्शन है अपने पास. ओनली थ्री पर्सन यंगर देन जी बट एल्डर देन डी. एक दोन तीन इथे आलं डी. ठीक आहे दोन लोक आहेत डी आणि ए मध्ये. एक दोन पण ए हा यंगेस्ट लोक म्हणजे ए इथे येणार नाही. म्हणजे ए मागे झाले म्हणजे ए इथे आला. जेवढे लोक ए पेक्षा यंगर आहे तेवढे लोक सी पेक्षा मोठे पाहिजे. सिंपल लँग्वेज में इसको एक का फरक आहे तो सी को भी एक का फरक आहे. तो खतम करू. फिर क्या बोला डी एन बी आर बॉर्न ऑन सेम मंथ. सेम मंथ मध्ये बी इधर आ गया. एफ इज यंगर देन ई एन बी. एफ यंगर पाहिजे. ओके एफ इधर आ जाएगा. फिर ई विल बी हो घेतलं अंकुश. चलो एक्सपेक्टेड फॉर युअर प्रिलिम्स. मॅक्झिमम टाइम विथ ऑप्शन्स डन. सर अंडरलाईन केलेली कंडिशन रिपीट करास. ओके त्यांनी म्हटलंय ओनली थ्री पीपल आर यंगर दॅन जी बट एल्डर दॅन डी. इसका सिंपल लास्ट बेंचर लँग्वेज मतलब होता है कि सी मध्ये आणि डी मध्ये तीनचा फरक पाहिजे. याच्यापेक्षा तीन लहान आणि याच्यापेक्षा तीन मोठे. याचा अर्थ झाला हा. हा पार्ट रोहिणी परत एकदा बघून घे. तीन लोकांचा फरक आहे. ओनली थ्री पीपल. तर सी पेक्षा फक्त तीन लोक लहान आणि डी पेक्षा फक्त तीन लोक मोठे. पण याच्या खाली आणि वरती व्हेरिएबल येऊ शकतात. पण ह्या दोघांमध्ये फक्त तीनचा फरक पाहिजे. हा पार्ट लक्षात राहतो. ठीक आहे रोहित आहे का रोहिणी. रोहित सॉरी ते मिस्टेक झाली. ठीक आहे चलो सिलॉजम है क्या देखते एक बार. चलो एक सिलॉग ले लेते. नहीं संदीप होता सर. हो संदीप होता. मोर दॅन लेस दॅन पर्सन्स काउंट करताना कोणत्या साईडवर ना काउंट करायचं. मोर दॅन लेस दॅन कंडिशनवर डिपेंड करतं. सर टायमर 50 सेकंड्स 1 5. नाही दीपक डाटा सफिशियन्सी येणार नाही. क्या बोला नो वर्ड्स आर लेटर्स. मेसेज टाकते. चलो ये ना लगे से ऑन कर. ऑन आ जाएगा. ओके चल आई सपोज वी आर लाइव अगेन. देयर इज अ नेट इंटरनेट कनेक्शन प्रॉब्लम. आई सपोज दैट हैज बीन सॉल्व. थैंक यू एवर सर. चलो आय सपोज काही मुलांचं असेल की सर आम्ही नेटमुळे किंवा त्याच्यामुळे काही इश्यू झाला, पण मला वाटत नाही आता काही इश्यू असणार. चला येस जे जे जेवढे पण असेल फक्त येस हा कन्फर्मेशन द्यावर लगेच की सर आम्ही अवेलेबल आहोत. यू कॅन सॉल्व इट सच प्रॉब्लेम. चल जल्दी से. दीपकचा आन्सर होता बॉम्बे. ओके समवर्ड सेईंग बोथ फॉलोज. ओके बॉम्बे आर बोथ फॉलोज मे था. क्या बोला सम लेटर्स कॅन नेवर बी वर्ड्स. False.
ट्रू, सम लेटर्स कैन हैव रिवर्स, एग्जैक्टली, सम लेटर्स कैन, ऑल लेटर्स कैन हैव रिवर्स, आंसर इज ट्रू. ऑल लेटर्स कैन बी कंसोनेंट्स, ऑल लेटर्स कैन बी कंसोनेंट्स, एग्जैक्टली, पूरा का पूरा लेटर कंसोनेंट में डाल सकते हैं, यस आंसर इज ट्रू, सो आई कैन से बोथ फॉलोज शुड बी द आंसर. आहे क्या भाई, चैट्स ऑप्शन ऑफ के लिए क्या? नहीं ना. आहोत आहोत आहोत, यस 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 यस. ओके, आई सपोज एवरीवन इज देयर. चलो ठीक है, लेट्स स्टार्ट विद द प्रॉब्लम. जल्दी से डायग्राम देखो क्या बोला है. नो वर्ड्स आर लेटर्स, कोई भी वर्ड ये लेटर नहीं है. सम लेटर्स आर नॉट सेंटेंसेस, आगे बोला ऑल सेंटेंसेस आर नॉट कंसोनेंट्स, ऑल सेंटेंसेस आर कंसोनेंट्स, सो आई कैन से दिस पार्ट इज कंसोनेंट. ठीक है, चलो बोला क्या है, सम लेटर्स कैन नेवर बी वर्ड्स, सम लेटर्स कैन नेवर बी वर्ड्स, एक्जैक्टली, लेटरचा कोणताही पार्ट वर्ड मध्ये कधी जाणार आहे का? नाही. सो आई कैन डायरेक्टली से आंसर इज ट्रू. ऑल लेटर्स कैन बी कंसोनेंट, सगळा सगळा लेटरचा पार्ट हा कंसोनेंट मध्ये जाऊ शकतो, सेंटेन्स मध्ये नाही जाणार, एग्री करतो, पण कंसोनेंट मध्ये जाऊ शकतो. तर आय कॅन डायरेक्टली से आन्सर इज ट्रू. इन दिस केस बोथ फॉलो, सो आन्सर इज नन ऑफ दीज. फिनिश ई. लाईक करा मग, बफर नाही होणार म्हणजे 100%. ओके चलो, थँक्यू सो मच. आय सपोज इथपर्यंत क्लिअर आहे. लेट्स मूव्ह टू नेक्स्ट प्रॉब्लेम. सर ती ऍड जी आहे रिफ्रेश झालेली, एकदा चेक करा बरं, स्क्रीनवर ऍड दाखवते. टायमर होता सर 2 मिनिटाचा, बघू सर 2 मिनिटाचा टायमर लावर, ती ऍड येते कंटिन्युअसली. ओके सर, चलो 3 मिनिट्स टाइमर फॉर एवरी वन. टू टू तीन क्वेश्चन आहे ना, 2 मिनिटाचा टायमर लाव सर, थोडा साईडला. हां परफेक्ट, झालं झालं परफेक्ट. सम लेटर्स कॅन नेव्हर बी वर्ड्स पॉसिबिलिटी. सुमित, आन्सर वुड हॅव बीन रॉंग, दॅट इज फॉल्स, बिकॉज कंडिशन इज ऑलरेडी ट्रू. चलो जल्दी ट्राय करो. दिस कॅन बी डन ओरली. अफेक्ट्स नो, ओके अफेक्ट्स, सीजन अफेक्ट्स मार्केट स्लोली. डी आय ई फॉर बॉम्बे. चलो ठीक है, बाकी ट्राय करा जल्दी. चलो पूनम, लेस फर्स्ट सेकंड थर्ड आंसर जल्दी बताओ. वैष्णवी आन्सर्स पाहिजे, आन्सर्स डन चालणार आहे ना? ऑप्शन सांगा, फर्स्ट सेकंड थर्ड आन्सर काय आहे. चलो टाइमर इज अप एव्हरीवन.
ओके चलो बोला क्या है, अफेक्ट्स इज द वर्ड, जर अफेक्ट्स वर्ड दिला था, अफेक्ट्स इज हियर, और किधर अफेक्ट्स आया है क्या? फेस्टिव सीजन इज गुड फॉर इकोनॉमी, इकोनॉमी इज इंप्रूविंग स्लोली, इन्फ्लेशन इज नॉट गुड, सीजन अफेक्ट्स मार्केट स्लोली, मार्केट इंप्रूविंग फॉर इन्फ्लेशन. अफेक्ट्स वर्ड दिलेला असता तर डायरेक्टली जो वर्ड दिलेला नाही आहे त्याच्यामध्ये जो कॉमन तुम्हाला सिम्बॉल दिसत नाही तो आन्सर पाहिजे. आय कॅन डायरेक्टली से डाय इज द कॉमन, सो आय कॅन से ऑप्शन इज बॉम्बे. ठीक है चलो नेक्स्ट. एम ओ म्हटलाय, एम ओ अगर बोला है तो एम ओ भी कहीं कॉमन दिख नहीं रहा, एम ओ इज ओनली हियर. इफ एम ओ इज ओनली हियर आई कैन डायरेक्टली से द वर्ड विच इज नॉट कॉमन विल बी द कोड फॉर एम ओ. ठीक है अजून कोणता कॉमन नको आहे फक्त तो पार्ट लक्षात. इन्फ्लेशन डन इज डन गुड डन आई कैन डायरेक्टली से नॉट विल बी द कोड सो ऑप्शन शुड बी सी. नेक्स्ट गुड फेस्टिव मार्केट इन्फ्लेशन, यासाठी तुम्हाला सॉल्व करणं गरजेचं आहे. तुम्ही काहीही करा याला लिहावं लागणार आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्डचा कोड फाइंड आउट करावंच लागणार आहे. इट विल टेक टाइम, ऑन एन एवरेज 3 to 4 minutes शुड बी गिवन टू सच प्रॉब्लम बिकॉज 5 marks आर व्हेरी इझी टू कॉम्प्रिहेंड. परत रिपीट करतोय, दोज हू वॉन्ट टू क्लिअर दिस इयर्स आय बी पी एस पी ओ प्रिलिम्स फॉर द फर्स्ट ऑर फॉर द लास्ट टाइम मेक श्योर सच प्रॉब्लम शुड बी डन व्हेरी स्मूथली विथ 100% ॲक्युरसी. टेक 30 seconds एक्स्ट्रा, तुम्ही सिलॉग इनइक्वालिटीज डायरेक्शन सेन्स ब्लड रिलेशन इथे कवर करू शकतात, पझल्समध्ये कवर करू शकतात, पण या केसमध्ये हे पार्ट इथे लक्षात राहू द्या की तो पार्ट प्रॉपरली क्लिअर आहे आय सपोज. चलो आय कॅन डायरेक्टली से ऑप्शन इज बी, त्यानंतर सी, अँड द मेजॉरिटी ऑफ युअर सेईंग ऑर एव्हरी वन इज सेईंग ऑप्शन इज अगेन बी. ठीक आहे ऑप्शन एलिमिनेट करू शकतो थर्ड आणि फोर्थ 100% करू शकतो, पण मी नितीन मी रिस्क नाही घेणार आहे. मला म्हणायचं आहे की रिस्क ना 10% जास्ती नाही घेतली पाहिजे एक्झाममध्ये. 10% म्हणजे 100 marks पेपर असेल तर 10 marks जास्त रिस्क नाही घेतली पाहिजे. जर तुमचा 30 marks पेपर आहे तर 3 marks जास्त रिस्क नाही घेतली पाहिजे, कारण की तुम्हालाही माहिती आहे की असे क्वेश्चन्स जे मार्क 100% डुएबल असतात आणि इथनं तुमचा कट ऑफही वाढू शकतो. पाट लक्षात राहतो. चलो सर सीझनचा कोड फिक्स नाही सांगू शकत, सीझनचा फोर्ड सीझन का पूछही नाही ना, तो पूछेंगे तब संजय आपण ट्राय करू, पण मला वाटतं की सध्या ह्याला थोडं सिरियस नोटवर घ्या. चलो ठीक आहे नेक्स्ट लेते, अभी पझल पे आते, थोडा पझलवाला पार्ट देखते है क्या. चलो रँकिंग वाला एक प्रॉब्लेम ले लेते सर, रँकिंग साठी 2 minutes टायमर लावा बरं सर. वैभव सर 2 minutes टायमर. अफेक्ट्सला सांगा कोड फिक्स. ओके अमोल अफेक्ट्सचा कोड 100% फिक्स येणार. चलो 2 minutes ऑन द क्लॉक, युअर टाइम स्टार्ट्स नाव. सर थोडं साईडला, परफेक्ट व्हेरी गुड. सलमान सैद सर कमेंट दिसत नाही, माइट बी टेक्निकल इश्यू असेल नेटचा, पण इकडनं प्रॉपर आहे. म्यूट कर एकदा.
सिक्स पर्सन हैव डिफरेंट साइड्स, चलो बोला गया एक बार चेक कर रहे हैं, द टॉलेस्ट पर्सन इज 195, ओके सर आई कैन से टॉलेस्ट पर्सन इज 195, सर दिखना चाहिए वो ग्रीन दिखता है क्या प्रॉपरली, एक दबागा बरा सर, ओके रमेश इज टॉलर देन ओनली नरेश, रमेश इज टॉलर देन ओनली, आता रमेश इथे आला एंड नरेश विल बी हियर, रीजन द वर्ड इज ओनली गिवन टू यू, फक्त एकच जण टॉलर आहे कोणापेक्षा, रमेश पेक्षा तो आहे नरेश, तो पार्ट फिक्स आहे. नेक्स्ट एक बार चेक करते, ओनली टू पीपल आर टॉलर दॅन सुरेश, सुरेश पेक्षा फक्त दोन लोक टॉलर आहे. सर एवढा सिंपल क्वेश्चन आहे का? येस एक्सपेक्टेड आहे, दोन मार्काचा एक मार्काला 100% येऊन जाईल, फक्त स्पीड तुमची बघायची होती मला. त्यांना म्हणायचं आहे की टॉलेस्ट इज नॉट परेश, परेश टॉलेस्ट नाही म्हणजे तो सेकंड टॉलेस्ट येऊ शकतो, एकदा चेक करू. सुखेश इज नायदर टॉलर दॅन दिनेश नॉट शॉर्टर दॅन परेश, छोड दो. त्यानंतर म्हटलंय द डिफरन्स बिटवीन द हाईट ऑफ द थर्ड शॉर्टेस्ट पर्सन अँड द टॉलेस्ट पर्सन इज 5. थर्ड शॉर्टेस्ट पर्सन म्हटलं तर या केस मी इधर फिक्स आहे की यहाँ पे 190 फिक्स आहे का? परफेक्ट परफेक्ट. अभी आपको क्या बोले, सुखेश इज नायदर टॉलर दॅन दिनेश, म्हणजे दिनेश पेक्षा तर तो लहान पाहिजे, कोण सुखेश, बट नॉर शॉर्टर दॅन परेश, परेश पेक्षा तो शॉर्टर नो, परेश पेक्षा तो जास्त पाहिजे, ठीक आहे परफेक्ट. तो डी एस और पी आएगा, म्हणजे दिनेश इकडे आला, सुखेश इज हियर अँड परेश विल बी हियर, डन. 195 हाईट, परेश हाईट 190, बाकी डन. सर सिंपल प्रॉब्लेम होता, येस एक्सपेक्टेड आहे 100%, काही प्रॉब्लेम नाही, डन अँड डस्ट. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम येते, ए डी डी, ठीक आहे हा वाला प्रॉब्लेम ट्राय करा, सेम आहे सेम सेम. टॉलेस्ट अँड हेवीएस्ट हॅव डिफरंट हाईट्स अँड डिफरंट